आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन तिमाही पद धोरण जाहीर केलंय या पद धोरणात सलग सहाव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाहीये हा दर साडेसहा टक्क्यांवर राहणार आहे त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांमध्ये अर्थात मध्ये कोणताही बदल होणार नाही त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की रेपो रेट म्हणजे नेमकं काय असतं त्याचा कर्जाच्या व्याजावर कसा परिणाम होतो हेच आज आपण विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत रेपो रेट हा एक असा दर असतो ज्यावर बँकांना आरबीआय कडून अल्पकालीन कर्ज मिळतं बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असतात रेपो रेट कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त मिळते त्यामुळे ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळतो या दरावरून गृह कर्ज वाहन कर्जासह इतर कर्जावरील ईएमआय स्वस्त किंवा महाग होतात रिव्हर्स रेपो रेटचा अर्थ विविध बँकांच्या मध्ये जमा असलेल्या पैशावर बँकांना मिळणार व्याज रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून आरबीआय बाजारपेठातील कॅशच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते बाजारात खूप रोख रक्कम असल्यास आरबीआय रिव्हर्स रेपो मध्ये वाढ करत असते जेणेकरून बँका जास्त व्याज मिळवण्यासाठी आपल्याकडील जास्तीत जास्त रोख रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करते वर्षभरात सहाव्यांदा रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नाहीये त्यामुळं रेपो रेट सहा पॉईंट पन्नास इतका आहे रेपो रेट कमी झालेला नसल्यानं कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळालेला नाहीये सध्याच्या रेपो रेटमध्ये कर्ज महागच आहे पण त्याआधी सुमारे पावणे दोन वर्षात रेपो रेट सहा वेळा वाढला आहे दोन हजार बावीस मधील मे महिन्यात रेपो रेट चार टक्क्यांवरून चार पॉइंट चाळीस टक्के, टक्के वाढवला होता या वर्षात जून महिन्यात रेपो रेटमध्ये अर्धा टक्का वाढून तो चार पॉइंट नव्वद टक्के करण्यात आला तर सप्टेंबर महिन्यात पाच पॉईंट नव्वद टक्के वाढवण्यात आला तर दोन हजार बावीस डिसेंबर महिन्यात रेपो रेट पुन्हा वाढून तो सहा पॉइंट पंचवीस टक्के इतका करण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी महिन्यात रेपो रेट सहा पॉईंट पन्नास पर्यंत वाढवण्यात आलाय त्यानंतर गेल्या वर्षभरात रेपो रेट जैसेच आहे त्यामुळे ग्राहकांना स्वस्त कर्ज सध्या तरी मिळत नाहीये देशात महागाईचा दर वाढला आहे त्यामुळे महागाई आणखी वाढू नये म्हणून रेपो रेट वाढवला जातो रेपो रेट वाढवून रिझर्व्ह बँक कर्ज महाग करते त्यातून महागाई कमी केली जाते आता देशात अन्न पदार्थांच्या वाढत्या किमतीबद्दल आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा